सांगली मिरज रस्त्यावरील भारतीय हॉस्पिटलजवळ अतिक्रमण केलेल्या अनेक खोक्यांना दणका देण्यात आला आहे मात्र टिंबर एरियामधील नामवंत रुग्णालयासमोर बेकायदेशीररित्या वाहने पार्किंग केली जात आहेत याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले असून अतिक्रमण हटवण्याची नागरिकांमधून मागणी होत आहे गेल्या काही दिवसापासून सांगली मिरज रस्त्यावर विजयनगर परिसरात रस्त्यालगत खोकी वाढत आहेत या खोक्यात विविध खाद्यपदार्थ हॉटेल स्टेशनरी किराणा दुकाने आदी व्यवसाय आहेत या ठिकाणी खरेदीसाठी वाहने थांबत असल्याने त्याचा वाहतुकीस अडथळा ठरत होता त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना दुकान हटवण्याबाबत नोटिसा दिल्या होत्या तरीही अनेकांनी दुकाने काढली नाहीत त्यामुळे बांधकाम विभाग महापालिका आणि पोलीस यांच्या पथकाने त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे त्याचबरोबर टिंबर एरियामधील नामवंत रुग्णालयासमोर बेकायदेशीररित्या वाहने पार्किंग केली जातात निम्म्यापेक्षा जास्त वाहने रस्त्यावर पार्किंग केलेली असतात या वाहन पार्किंगमुळे काही दिवसापूर्वी अपघात व्यक्तीला आपले अपघातात व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले होते या ठिकाणी टेम्पो ट्रक अन्य मालवाहतूक उभी केलेली असतात अशा बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्यावर कारवाई करून कॉलेज कॉर्नर ते नवीन वसाहत शीख गुरुद्वारा चौकपर्यंतचा रस्ता मोकळा करावा अशी स मागणीच नागरिकांमधून होत आहे